आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान घेतलं जाणार असून ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगातर्फे व्यापक प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे या टप्प्यात राज्यातील मुंबईसह सतरा जागांसाठी उद्या मतदान होणार आहा निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर कमल चिन्हाच्याखाली भारतीय जनता पार्टीच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप काँग्रेस तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेससह पाच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे ईव्हीएम वर कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख करणं हे निवडणूक निकषांचं उल्लंघन आहे असं अभिषेक मनु सिंघवी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं श्रीनगरच्या छन्नापोरा भागातील पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं दशसहस्त्रेषु दिवंगत राम शेवाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवा छेप प्रतिष्ठानच्या वतीनं मागील नऊ वर्षांपासून अभिवादन शेवाळकर हा त्रिदिवसीय महोत्सव आयोजित करण्यात येतो यावर्षीही नागपुरात तीस एप्रिल ते दोन मे दरम्यान राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या रुपात अभिवादन शेवाळकर महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या सापुतारा घाटात प्रवासी बसला झालेल्या अपघातात बारा प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे ब्रेक निकामी होऊन चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत बंगालची खाडी आणि हिंद महासागराला लागून तयार ला हे चक्रीवादळ आज दुपारनंतर आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे यामुळे केरळच्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा आणि पूनम यादव हो या क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या प्रशासनाच्या सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि संपल इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार